ये बघा किशोरीनी मागवले खायासाठी, भाऊनी मागवले का? चला तर काही चाललो दुकानावर. सकाळचं वाजलं 6:30 वाजलं, तो बंटी झेली पुरण. आता आम्हाला दोघांना जायचं. चला चला तर पोचलो दुकानात. नाही बघा सगळा बंटीनी धुवून मस्त लवलेला. आता आलेला सगळा मावरा लाव काढून घेता, एकदम व्यवस्थित लवता. इथं पोचलो दुकानामध्ये. आपला सगळा मावरा लावून झालेला. मावरा तर जामच भारी आहे, तर एक नंबर मावरा. वाव तर जामच भारी आहे. वाव आपली 24 किलोची वाव आहे. सगळा मावरा लवलेला, फक्त वाव करायची बाकी राहिले. पहिले मावरा दाखवता, मग वाव करता. एक नंबर वाव, नुसती पिवळी पिवळी धमाक. खायला पण जाम भारी लागेल. यो बघा आपला सगळा मावरा लावून दिले, फक्त वाव राहिले. मस्त कोळवी आहे. या साईडला पोचे आणले, या साईडला हलवा आहेत. एक एक हलवा 1.5 किलो 1 किलोचा भागरत मस्त बोंबील. या साईडला काटिया कुप्पा. ही बघा ही बारीक साईजची पापलेट आहेत. जितारे आहेत मस्त. या साईडला पण पापलेट आहेत. 1/2 किलोचा एक यो. आणि यो यो ते हां खापरी आहे. यो एक 400 ग्रामचा एक सुरमा मस्त 1.5 किलोची आहे. या साईडला कोळवी आहे. ही आपली मोठी सुरमा. बघा मस्त मावरा लवलेला. या साईडला मला दिलेला. अजून भराचा बाकी आहे, टाइम लागेल थोडा. अजून असती एक लेवल. हां आत्ता कसं आत्ता बरोबर. अजून एक थर लावायचा बाकी आहे. दिसतंय का? ही बघा वाव कसली मोठी वाव आहे. निघाल बघा वाव बघा. ती कशी लांब आहे ना. हात मी छोड मग. ती आता आका शिकते. आता कशी उसळली. अरे ऊपर कितना गया दिख पहिला. जा लाव. चला असती 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 सगळा पर्सी. वाव बघा आपली 24 किलोची वाव आहे. 24 किलो हा फिर एक हात सुटा दिया. अरे तू देसी घी खाता है, इसके लिए वैसा है. ए बाबा मालूम था इकरू मोटा है का बरे. बघा वाव बघा जाम भारी आहे. वाव खायला भी जाम भारी भेटेल लागेल. आवरी मोठी वाव फक्त आणि फक्त आपले कोळेगावला भेटेल तुम्हाला. तर लवकर लवकर या आणि आपली वाव घेऊन जा. असली मोठी वाव लागत असेल काही पण असो, पण आपले ना भेटेल. आता कसं आहे माहिती का, 1 तारखेपासून बोटी बंद होती. त्यामुळे मावरा कुठे असा लवकर जास्ती करून काही भेटणार नाही. भेटम पण एकदम बारीक मावरा भेटेल. जास्ती करून ताज्याचा मावरा एकदम कमी भेटेल. पण आपले कोळेगाव नाक्यावर तुम्हाला नक्की ताजा मावरा भेटेल. भाव थोडा जास्ती असते, पण मावरा ताजा असते. म्हणून आमचा भाव जास्ती असते, कारण की आपण स्टॉकचा माल उतरित नाही. त्याची मुला आमचा भाव जास्ती असते. अशा मोठ्या मोठ्या वावी लागत असतील तर नक्की कोळेगावला या. हे बघा मस्त चाऊल वालत टकल्यान, पण का टकल्यान काही समज नाही म्हणा. बघा लगे मोठे आईला इसरा लगन काय आले. हा पोपेटी पारले तवाच तवाच ते. बघा खोलली त्याचे काळे काळे आले टाकले त्यामध्ये. बरोबर पोपेटी निघाव म्हणून बघा उन्हाने ठेवल्या. हे पॅकिंगच असतील ते 2 मिनिटात ते जाते. कुणाला लागतील त्यांना. आता बघा अशी पोपेटी पारले म्हणून. चला आता लाग बाबा तू. चल हा तर गाईज या लवकर लवकर बर्गर खायला या. हे बघा किशोरीनी मागवले खायासाठी, भाऊनी मागवले का? बघा लवकर खोल के बघते काय. मला एक डबका दे ना. KFC आहे ना. या चिकन खायला या मस्त. बघा डबका घेतले. नको मला खाऊन गम पोट भरले रे. तुम्हीच खा जा. बघा किती खुश झाली. जुली काय बाबू काय काय कोण तू. जुली जुले वाव लय दिवसानंतर व्हिडिओमध्ये आली तू आपली. हा काय
काय मग काय विचार आहे तुझा? हा काय बाहेर यायचा तुला? बाहेर बाहेर करणार नाही, समजला? तेव्हा खालीच बसले. चल, दुपारचं वाजलं, साडेचार वाजलं, सकाळपासून काहीच व्हिडिओ बनवला नाही, जाम कंटाळा आलता, त्याच्यामुळे काही केला नाही. तर आता वाजलं साडेचार वाजल्या, तर आता आपली ब्लॉगिंग चालू केलेली आहे. कबजे रे इकडे बघ, कबजे दे ना, दे ना. बाबा थँक्यू भाई मला रे. या बघा, तिघांना तीन लक्ष आणल्या मस्त गोलूबाईनी वापस तिकडं गोळा सांगलेला खायासाठी. या मस्त लशी प्याव आपण सगळ्याही मिळून संपून टाकू आता. चला या, आता लशी पिऊन झाली तर आता मस्त गोळा खाऊ, सॉरी गोळा पिऊन जाऊ. या बंडी तुला जे गोलू घेतला का भैया तुझा? ये चला तर गाईज, पोचलो घरा आणि सगळं दुकान बंद करून डायरेक्ट घरा आल्या. मस्त अंग धुले आणि मस्त तयारी केली. आपल्याला आता दोन ठिकाणी जायचं, पहिले जायचा पाचवीला, मग त्यानंतर जायचं आपल्याला लगेच हल्दीला जायचा. आपले जवळच आहे नेवालीमध्ये, तर हल्दीला जायचा. तर आता बराच टाईम झालेला, पहिले इच्छा जायला निघता. टाईम बघा, 9:45 वाजलं. ती बघा आई पण मस्त रेडी झालेली आहे. आईची तब्येत जरा खराब असते ना, म्हणून आईला पाठवली नाही लवकर. त्याची मुलं नाही, तिला आता वापस उद्या दवाखान्यात न्यायची आहे. मस्त तयार झाल्या. चला चला चल, काय येतो? हा हा, लक्ष ठेव, कॅमेरे चालू आहेत, बरोबर लक्ष ठेव. मी बघतो तिकडून तुला जागीच सो जायगी. चला तर बघा, ही गाडी घेतलेली आपली मस्त. आज भाऊनी आपली को एंजेल आहे, त्याच्या मुला हिला चालवली मी. चला राश टाइम झाली पहिलेच. चला तर गाईज, पोचलो ना बघा, आपले बरोबर भाऊजी आहेत. बाकी दुसरी गाडी नेणार अर्धी जण. चला आता चला चल चला. या का सुटवलं चमकताना?